आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति शाखा सांगली यांच्या वतीने सध्या चर्चेत असलेल्या विषयावर व्याख्यान आयोजित केलेला आहे। हा विषय आहे चुंबक मानव चमत्कार की छद्म विज्ञान। आणि या विषयावर बोलण्यासाठी आज खास आपण आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक पर आरडे सर यांना। आरडे सर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतले संस्थापक कार्यकर्ते आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सल्लागार संपादक आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करून करतो। आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तसंच इतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वाचक तसेच वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये। आणि या कार्यक्रमाची सुरुवात चमत्कारावरील एक गीत गायनाने होईल। मी आमच्या आणि टाटा सांगलीच्या कार्यकर्त्या त्रिशला शहा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात गीत गायनाने करावी। त्रिशला शहा मॅडम। मॅडम सुरू करा माईक। हॅलो, आवाज येतोय? हो येतोय, बोला। चालू का? बोल, हा म्हणा गाणं येतोय ना? हो हो हो। चमत्काराची परंपरा या धरतीवर वाढली, भोंदूबुवांच्या चमत्काराला दुनिया ही भाळली। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधीची। शेषनागाना भार पृथ्वीचा डोळीवर वाहिला, शेषनागाना भार पृथ्वीचा डोळीवर वाहिला। ओझ घेऊन सांगा मंडळी उभा कुठं राहिला। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधी। पुष्पक विमान रामाला घेऊन अयोध्येत उतरलं, पुष्पक विमान रामाला घेऊन अयोध्येत उतरलं। सांगा मंडळी देशामध्ये या केव्हा आली सायकल। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधी। नाथ फेकित भस्म विभूती क्षणात पाऊस पड, नाथ फेकित भस्म विभूती क्षणात पाऊस पड। धरती पिता तो सूर्य नभीचा गेला होता कुणीकड। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधी। भक्ताला पावले निर्मला देवी कुंडली जागी करी, भक्ताला पावले निर्मला देवी कुंडली जागी करी। भाग्य उजाळून बेकारांना ती लावील का नोकरी। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधी। पाण्याचा दिवा लावित साई उजेड त्याचा पळ, पाण्याचा दिवा लावित साई उजेड त्याचा पळ। विजेसाठी का उगाच घालता इंद्रोनला साकड। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमधी। जाईल नजर करीत चोरी शनीच्या शिंगणापुरी, जाईल नजर करीत चोरी शनीच्या शिंगणापुरी। कित्येक चोरींच्या नोंदी सांगते
पोलिसांची डायरी, असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये। सूक्ष्म देह कोणी धारण करुणी जातो या मंगळावर, सूक्ष्म देह धारण करुणी जातो या मंगळावर। मनोविकाराचा रोगी खरा हा दावा त्याला डॉक्टर, असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये। दैवी चमत्कार सिद्ध करून घ्या 21 लाख रुपये, दैवी चमत्कार सिद्ध करून घ्या 21 लाख रुपये। नमस्कारासाठी भोळ्या जनांना हसवी टाका भरे, नमस्कारासाठी भोळ्या जनांना हसवी टाका भरे। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये। चमत्काराची परंपरा या धरतीवर वाढली, भोंदूबुवांच्या चमत्काराला दुनियाही भाळली। असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये। धन्यवाद शहा मॅडम, अत्यंत सुंदर आपण चमत्कारावली सादर केलं। त्यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि वक्त्यांची ओळख करण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्या आशा धनाले मॅडम यांना देतोय। कृपया आशा धनाले मॅडम आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि वक्त्यांची ओळख करून द्या। धन्यवाद राहुल सर, आवाज येतोय माझा? हो छान येतोय। हा हा, धन्यवाद राहुल सर। प्रथम मी या व्याख्यानाच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करते। विज्ञान निर्भयता नीती या परिघामध्ये काम करताना अनिसला रोज नवनवीन आव्हानांना भिडावं लागतं। समाजामध्ये अचानक काही प्रसंग घडतात तेव्हा लोक त्यांना चमत्काराचे नाव देतात। नाविन्याची आवड असणाऱ्या लोकांचा कल साहजिकच मोठ्या प्रमाणात अशा गोष्टींकडे ओढला जातो। अशाच एका तथाकथित चमत्काराची सुरुवात परवा नाशिक मधून झाली। तेथील एका गृहस्थाने असा दावा केला की कोविडच्या लसीकरणानंतर त्याच्या शरीरात चुंबकत्वाचा शिरकाव झाला आणि धातूच्या वस्तू त्याच्या शरीराला चिकटू लागल्या। त्यानंतर त्याचं रिप्युटेशन इतर अनेक ठिकाणून व्हायला लागलं। लोकांच्यात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आणि सत्य उंबरठ्याच्या बाहेर पडेपर्यंत असत्य निम्मे जग फिरून आलेले असते या विधानाची थोड्या अवधीतच अक्षरशः प्रचिती आली। त्यावरच आजचे व्याख्याते विज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक प रा आरडे सर यांनी या चमत्काराचं समर्थन न करता त्याचे योग्य संशोधन व अभ्यास करून या मागील सत्य काय, वस्तू शरीराला चिकटण्याला दुसरं कारण असावं काय, या मूळ प्रश्नांचा उलगडा ते आजच्या आपल्या व्याख्यानातून करून देणार आहेत। कोणत्याही चमत्कारावर विश्वास न ठेवता त्याचा कार्यकारण भाव जाणून घेऊन त्या मागील सत्यता पडताळून पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजावा व लोकांची विवेक बुद्धी सतत जागृत राहावी यासाठी हे आजचे व्याख्यान आयोजित केले आहे। आता मी आरडे सरांचा थोडक्यात परिचयही करून देणार आहे। प्राध्यापक प रा आरडे सर भौतिक शास्त्राचे प्राध्यापक व विज्ञान अभ्यासक, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे सतत 25 वर्षे सहकार्य असलेले आरडे सर विज्ञान चिकित्सेच्या कार्यात नेहमीच आघाडीवर असतात। गोवाबाजी संघर्ष, वैज्ञानिक जाणीवा शिबिरे, शाळा महाविद्यालयातून अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्याने, विविध वृत्तपत्रातून व वार्तापत्रातून या संबंधी विविध लेखन अशा स्वैर वाटावरून त्यांनी आपले कार्य आजतागायत चालू ठेवले आहे। 1995 पासून महाराष्ट्र अनिसचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक म्हणून त्यांनी कार्य पाहिले। सध्या वार्तापत्राच्या सल्लागार पदावर ते कार्यरत आहेत। अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम या त्यांच्या
डॉक्टर दाभोलकर सरांच्या सोबत लिहिलेल्या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्तम साहित्य म्हणून पुरस्कार मिळाला आहे. साहित्याविषयी इतरही काही पुरस्कारांचे ते मानकरी आहेतच. विज्ञानावरील विपुल लेखनासह कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर दैनंदिन विज्ञान ही त्यांची व्याख्यान मालिका व त्यावरील चार पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तरुणाईसाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हा त्यांनी नुकताच लिहिलेला ग्रंथ व आजच्या व्याख्यानाच्या विषयासारख्या अनेक विषयांचे व्यवस्थित विवेचन व चिकित्सा करणारा त्यांनी नुकताच लिहिलेला फसवे विज्ञान नवी भुवाबाजी हा ग्रंथ अवघ्या 200 रुपये किमतीत तुमच्या विज्ञान अभ्यासात भर घालणारा आहे. त्याच्या खरेदीसाठी चॅटबॉक्स मध्ये जरूर विनंती करावी. शिवाय सध्या युट्यूबवर वैज्ञानिक जाणीवा तसेच छद्म विज्ञान यावर आधारित सरांची छोटे खानी व्याख्याने तुम्ही ऐकू शकता. एकूण काय, फसव्या विज्ञानाला आपला समाज बळी पडू नये यासाठी आरडे सर नेहमीच आत्मीयतेने झटत असतात. गेले 2 महिने कोविडच्या आजाराशी निकराची झुंज देऊन बरे झालेले अजूनही विश्रांतीची गरज असलेले आरडे सर आज 2 महिन्यांनी पुन्हा आपल्या समोर व्याख्यान देण्यास उपस्थित झाले आहेत. भ्रामक समजुतीतून उसळलेल्या भूलभुलैयात गरगरत असलेल्या लोकांच्या शंका कुशंका दूर करण्यासाठी व्याख्यान देत आहेत. यातून सरांची सामाजिक कळकळ दिसून येते. विज्ञान व व्याख्यान हे सरांचे ऑक्सिजन असावी काय, ही शंका मला आज इथे येत आहे. असो, आता पुढील सूत्रे मी राहुल सरांकडे सोपवत आहे. धन्यवाद आशाताई, खूप सुंदरपणे आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविका नारडे सरांची ओळख करून दिलेली आहे. आपण आता पुढल्या कार्यक्रमाकडे वळू. ज्या चमत्काराच्या निमित्तानं आपण आज हे व्याख्यान आयोजित केलंय त्या चमत्काराचं सादरीकरण आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगलीचे कार्यकर्ते संजय गलगले हे चमत्कारांचं त्या सादरीकरण करून दाखवतील. वस्तू अंगाला चिटकतात कशा, हा चमत्कार सादरीकरण 2 मिनिटांमध्ये होईल आणि त्यानंतर आरडे सरांचं व्याख्यान होईल. संजय. संजय तुमचा व्हिडिओ चालू करा. हा माझा व्हिडिओ दिसतो का? हो दिसतोय. मी माझा ऑडिओ फक्त म्यूट करतो. जरा थोडस पुढे या. हा बस. ज्या पद्धतीनं परवा नाशिकमध्ये कोविशिल्डची लस घेतल्यानंतर अंगाला विविध वस्तू चिटकतात, त्या कशा चिटकतात आपण व्याख्यानामध्ये आरडे सरांच्याकडून ऐकणार आहे. पण तो जो काही चमत्कार झाला त्याचं सादरीकरण आमचे कार्यकर्ते संजय गलगले करतात आणि त्यांना मदत करीत आहेत सुहास येरोडकर. हाताच्या दंडाची बाजू कॅमेराकडे करा. संजू हाताच्या दंडाची बाजू कॅमेराकडे करा. मनपूर्वक धन्यवाद संजय, आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने हा चमत्कार सादरीकरण केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता तुम्ही बोला. बोला सर. हॅलो मित्र भाऊ आणि सर्व श्रोते जन हो, तब्येत बरी नसताना देखील हा कार्यक्रम घ्यायचं मी ठरवलं. याच कारण गेल्या आठवडाभर महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या त्यांनी मी अस्वस्थ झालो. खर तर
हा विषय इतका अस्वस्थ करणारा नाही, पण मला प्रकर्षाने जी जाणीव झाली ती याची की अजूनही महाराष्ट्रात किंवा आपल्या संपूर्ण भारतात विज्ञानाचा सूर्य अजून उगवलेलाच नाही. दाभोळकर म्हणत होते त्याप्रमाणे. खर तर हा नाशिकचा मॅग्नेट मॅन ही एवढी क्षुल्लक घटना आहे की जगाच्या पाठीवर अशा 10-20 घटना गेल्या 10-12 वर्षात घडलेली आहे आणि जग आता या विषयाकडे अजिबात कुतूहलानं पाहत नाही. मॅग्नेट मॅनचं रहस्य सगळ्या जगाला चिकित्सक विचारवंतांनी माहीत करून दिलेलं आहे. असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये मॅग्नेट मॅन म्हणून कोविडच्या लसीनं माझ्या चुंबकत्वाला दावा करणारा ग्रस्त त्याच्या चुंबकत्वाला असा दावा करतो, सोशल मीडिया त्याची दखल घेते, वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल येतं, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याची दृश्य दाखवली जातात. हे सगळं पाहून मला अचंबा वाटला की इलेक्ट्रॉनिक मीडियामधले अभ्यासक रिपोर्टर किंवा वृत्तपत्रातील रिपोर्टर किंवा आपल्यासारखे कार्यकर्ते यांनी मॅग्नेट मॅन या कल्पनेबद्दल जरा सखोल विचार करून माहिती का घेतली नाही. मी काही फार मोठा तज्ज्ञ नाही या विषयामधला, पण माझी एक खास वृत्ती अशी आहे की एखादं गूढ किंवा एखादा चमत्कार या संदर्भामध्ये जर का वाच्यता सुरू झाली तर मी पहिल्यांदा संदर्भ घेतो इंटरनेटचा आणि त्या इंटरनेटवरून मला जी माहिती मिळते त्याच्यातील आश्वासक माहिती मी संग्रही करतो आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या रहस्यांचं किंवा चमत्कारांचं कारण मला समजतं. कदाचित मी बरोबर असेल किंवा चुकीचा, पण महाराष्ट्रातील अनेक आपल्या कार्यकर्त्यांनी या नाशिकच्या मॅग्नेट मॅनची शहानिशा केली. सोशल मीडियावरील अनेक लेखामध्ये तर चुकीची माहिती होती बरीचशी आणि ज्यांनी त्या मॅग्नेट मॅनची चिकित्सा केली त्यांना ती चिकित्सा कशी करायची या संदर्भामध्ये पूर्वकल्पना अजिबात नव्हती असं माझं निरीक्षण आहे. अशा पद्धतीनं जर चमत्काराचा पोलखोल करण्याचा प्रयत्न जेम्स रँडी, नरेंद्र दाभोळकर किंवा रिचर्ड डॉकिन्स यांनी केला असता तर त्यांना आपल्या संस्था गुंडाळून घरी बसावं लागलं असतं. असो, अजून वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्य लोकांच्या मध्ये नाही हे तर खरंच, परंतु आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एखाद्या चमत्काराची चिकित्सा कशी करायची या संदर्भात आपण अजूनही पुरते अज्ञानी आहोत हेच या घटनेतून सिद्ध होतं. आपण आता मुख्य विषयाकडे वळूयात. हा नाशिकचा जो मॅग्नेट मॅन आहे त्याला त्याच्या मुलानं दिल्लीवरून फोन केला आणि इथं दिल्लीमध्ये अशा तऱ्हेनं आपल्या शरीरावर चमचे काटे चिकटवून घेण्याचा प्रयोग चाललाय. त्याची मी तुम्हाला माहिती देतो. ही माहिती घेऊन नाशिकच्या ग्रस्तांनी आपल्या अंगावर चमचे आणि इतर लोखंडी चिकटवायला सुरुवात केली. पण हे ठीक आहे, पण त्यांनी जे सांगायला सुरुवात केली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ वाढली आणि म्हणून आपल्यापर्यंत हा विषय आला. त्यांनी सांगायला सुरुवात केली त्याने आणि त्यांच्या सहकार्यांनी की कोविडची लस 2-3 दिवसापूर्वी मी घेतली आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये हे चुंबकत्व आलं किंवा ही चुंबक शक्ती आली. हा विषय मला अत्यंत गंभीर वाटतो आणि माझ्या व्याख्यानानंतर या विषयाच्या संदर्भात महाराष्ट्र अनिसनं काय भूमिका घ्यावी या संदर्भात मी माझं मत मांडतो. पहिल्यांदा आपण या नाशिकच्या मॅग्नेट मॅन प्रमाणे जगाच्या पाठीवर अनेक मॅग्नेट मॅनच्या सोरस कथा घडल्यात त्याचा जरा परामर्श घेऊया. या सगळ्या ज्या घटना आहेत या घटनांमध्ये जगाच्या पाठीवर आता सध्या अजिबात कुतूहल आढळत नाही.
जवळजवळ त्या विस्मृतीत गेलेल्या सगळ्या घटना आहेत. पण नाशिकच्या मॅग्नेट मॅनची प्रसिद्धी करणाऱ्या समाज माध्यमांना काय म्हणावं? आपल्या देशात सत्यशोधनापेक्षाही गुणाचा गाजावाजा करून त्याला वारेमा प्रसिद्धी देणं याचा अर्थ आपला समाज अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोनापासून चार कोस दूर आहे. हेच खरं. आपण आता मुख्य विषयाकडे वळूयात. मॅग्नेट मॅन मध्ये खरंच चुंबकीय गुणधर्म असतात का, किंवा त्याला पुरावा मिळालाय का, किंवा ते सिद्ध झालेत का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हे गुणधर्म कोविड लसीमुळे अशा मॅग्नेट मॅन मध्ये आलेत का, याचे उत्तर आपल्याला शोधावं लागेल. आणि तिसरा प्रश्न, मॅग्नेट मॅन मध्ये चुंबकीय गुणधर्म नसतील तर मग त्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटतात, हे कसं काय? आता माझे सहकारी संजय गडगरे यांनी ज्या वस्तू अंगावर चिकटवून दाखवल्या तो प्रयोग आपल्या समाज माध्यमामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आणि इतरांनीही केला. पण आमच्या संजय केलेला प्रयोग आणि यांचा आपल्या इतर कार्यकर्त्यांनी केलेला प्रयोग याच्यामध्ये एक फरक तुम्हाला तो लांबून कदाचित दिसला नसेल तो मी सांगतो. त्यानं चमचा शरीराला चिकटवून दाखवला, सगळेच दाखव, पण त्यानं काचेच्या वस्तू आपल्या शरीराला चिकटवून दाखवल्या, हे तोपैकी कोणीच केलं नाही. याचं कारण काय हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. पोर्सलेन डिशचा एक तुकडा त्यानं आपल्या अंगाला चिकटवून दाखवला. असा पोर्सलेनचा म्हणजे बशीचा तुकडा, एखादा तुकडा किंवा कपाचा तुकडा आपल्या शरीराला चिकटवून दाखवण्याचा प्रयोग कुणीही केला नाही. संजयनं लाकूडही चिकटवून दाखवलं आपल्या शरीराला, असं कुणीच केलं नाही. मग लाकूड किंवा पोर्सलेन डिशचा तुकडा किंवा रबर अशा वस्तू जर अंगाला चिकटत असतील तर तो मॅग्नेट मॅन होईल का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या मॅग्नेट मॅन मधील विज्ञान आणि छद्म विज्ञान नीट समजावून घ्यायचं आहे. विविध देशात अनेक मॅग्नेट उतरलेले आहेत आणि ते विस्मृतीत पण गेले आहेत, कारण त्यांच्यामधील चुंबकत्वाचा फोलपणा जागतिक चिकित्सकांनी उघड केला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, आपल्या देशात पण असा एक मॅग्नेट मॅन केवळ 4-5 वर्षापूर्वी गेला, तुम्हाला माहिती आहे का? जरा आम्ही विनंती करतो तुम्हाला की अशा तऱ्हेचं काही चमत्कार गूढ असं काय असेल, पहिल्यांदा मोबाईल हाती घ्या, गुगलला क्लिक करा आणि मॅग्नेट मॅन टाईप करा आणि वाचा ना जरा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटद्वारे या महाजालातून सहज मिळून जातील. मीही ती अशीच मिळवलेली आहेत आणि ती विश्वसनीय आहेत याची मला खात्री आहे. तेव्हा पहिल्यांदा एखादा चमत्कार दिसला की लगेच आपली प्रतिक्रिया पटकन फाडकन द्यायची, जणू काय आपण त्याच्यावर तुटून पडतोय, जणू काय चमत्कार घडतच नसतात, चमत्कार घडत नसतात ते खरं आहे, परंतु ते शोधले पाहिजेत ना नीटपणे. त्याच्या पाठीमागचं रहस्य आपण शोधून दिलं पाहिजे, पडताळ घेतला पाहिजे. त्याच्या अगोदरच हे ते तसं, मग तो भंपकच आहे, लबाडच आहे, अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया देणं हे केव्हाही बरोबर नाही, हे विज्ञानाला धरून नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असं सांगतो की आपण पुरती चिकित्सा करणं, नीट तपासणं, संशय घेणं हे खरंच आहे, पण तो संशय प्रामाणिक असला पाहिजे, तो घेऊन शहानिशा करणं याला मी महत्व देतो. आणि असे प्रकार जगाच्या पाठीवर मॅग्नेट मॅनच्या बाबतीत अनेकदा घडले. मी मगाशी भारतातल्या एका मॅग्नेट मॅनचा उल्लेख केला. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील अरुण रायकर हे त्या ग्रहस्थाचं नाव. या ग्रहस्थानं सुरुवातीला आपल्या अंगावर लोखंडी वस्तू, काटे, चमचे तोलायला सुरुवात केली आणि हळूहळू तो कुठपर्यंत पोहोचला माहितीये का? त्यानं आपल्या छातीवर एका बाजूला 5 किलो वजनाची इस्त्री म्हणजे इलेक्ट्रिक आयर्न आणि दुसऱ्या बाजूला 5 किलोची दुसरी इस्त्री म्हणजे इलेक्ट्रिक आयर्न असं एकूण 10 किलो वजन तोलून दाखवलं आणि त्याचा सगळीकडे बोलबाला झाला.
मॅग्नेट मॅन म्हणून माझ्या अंगाला या इस्त्र्या मी चुंबक द्यामुळे चिकटल्यात असा त्यानं दावा केला. अर्थात त्याचा हा जो दावा आहे तो चिकित्सकाने नंतर परतावून लावला आणि त्याच्यात चुंबकत्व नाही हे सिद्ध केलं. पण कशासाठी हे लोक असं करतात? 4-5 वर्षापूर्वी अरुण रायकर यानं जो प्रयोग केला त्या प्रयोगाच्या पाठीमाग त्याची काय सुप्त इच्छा असावी त्यानंच एके ठिकाणी त्याचा उल्लेख केलाय. मला ग्रीनिच बुक ऑफ लिम्का म्हणजे भारतातील ग्रीनिच बुक मध्ये माझं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवायचं अशा तऱ्हेने वजन उचलण्याचं म्हणजे त्याला प्रसिद्धीची हाव आणि प्रसिद्धीची हाव असल्यामुळं त्याला हे प्रयोग लोकांना दाखवत सुटायची इच्छा निर्माण झालेली होती. नंतर तो प्रयोग करत असताना या प्रयोगाचा ग्रीनिच बुक ऑफ लिम्का मध्ये प्रसिद्ध झालेला फोटो माझ्या नातवानी बघावा अशीही त्याची इच्छा झालेली होती असं इंटरनेटमध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा मॅग्नेट मॅन हा फक्त नाशिकमध्ये आता निर्माण आहे असं नाही, जगाच्या पाठीवर भूक्षेत्रासारखे अनेक मॅग्नेट मॅन निर्माण झालेले आहेत. हा त्यांचा थोडासा उल्लेख करतो मी. रोमानिया नावाच्या देशामध्ये आरएल नावाचा एक मॅग्नेट मॅन होऊन गेला. त्यानंतर जॉर्जियामध्ये एटीबा, क्रोशियामध्ये आयवन नावाचा एक मुलगा, सर्बियामधील डॉलीबॉल, अशा विविध तथाकथित मॅग्नेट मॅनचा बोलबाला जगाच्या पाठीवर झालेला होता आणि त्यांचा पोलखी विचारवंतांनी केलेला होता. जॉन ग्रीनवूड नावाचा एक मॅग्नेट मॅन होऊन गेला. त्यानं तर चुंबकत्वाच्या सामर्थ्यानं त्याच्यामधल्या चुंबकत्वाच्या सामर्थ्यानं स्टॉपवॉचेस थांबवण्याचाही दावा केला होता. असे भरपूर मॅग्नेट मॅन जगाच्या पाठीवर धुमाकूळ घालून गेले. ते धुमाकूळ घालत असताना त्यांचा पोलखोल झाला आणि ते विस्मृतीत काळाच्या पडद्याआडही निघून गेले. परंतु ही मॅग्नेट मॅनची कल्पना भूछत्रीसारखी अजूनही सुप्त स्वरूपात असली. पावसाळा आला की ती भूछत्री उगवते, तशी कुठंतरी उगवते तशी ती नाशिके सगळ्यात चित्त थरारक आणि तुम्हाला अचंबित करून सोडणारा मॅग्नेट मॅन म्हणजे मलेशियामध्ये न्यू थो लिन. हा ग्रहस्थ लहानपणापासून आपल्या अंगाला वस्तू चिकटतात याची अनुभव आला आणि तो ते करत सुटला प्रयोग. हळूहळू त्यानं लहान वस्तू बरोबर मोठ्या वजनाच्या वस्तूही आपल्या अंगाला चिकटवून घेण्याचे प्रयोग केले. एवढंच नव्हे तर आपल्या अंगभर अनेक किलो वजनाच्या धातूच्या वस्तू तो तोलून धरत असे. अनेक किलो वजनाच्या, जवळजवळ 35 किलो पर्यंत त्यानं आपल्या अंगावर वस्तू तोलून धरलेल्या होत्या. एवढंच नाही तर पोटाजवळ एक लोखंडी प्लेट प्रेस करून तिला साखळी लावून त्यानं 4-व्हीलर म्हणजे 4 गाडी पण ओढून दाखवलेली होती. आणि याचं कारण तो सांगत असे, मी मॅग्नेट मॅन आहे. चॅरिटी शो मध्ये तो आपले शो करत असे, लोकांना त्याचे शो खूप आवडत आणि तो हे शो मलेशियामध्ये निघत असे. मलेशिया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठातील विचारवंतांनी त्याच्या मधील चुंबकत्वाचा शोध घेतला असता त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये चुंबक शक्ती नाही, परंतु हा जो या मोठ्या वस्तू उचलतो याच्या पाठीमागं दुसरंच कारण आहे. आणि ते कारण कोणतं याचा शोध हा आपला पुढील व्याख्यानाचा विषय. जगभर अनेक विचारवंतांनी अशा मॅग्नेट मॅनच्या चिकित्सा करून त्यांचा खोटेपणा उघड पाडलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम केलं ते म्हणजे अमेरिकेतील प्रबोधनाची चळवळ चालवलेलं स्केप्टिकल इन्क्वायरर या नावाच्या मासिकाचा संपादक, त्याचं नाव बेंजामिन रॅडफोर्ड, या संपादक केलेलं काम हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. सर्बिया नावाच्या देशातील बॉगडन नावाचा एक साक्षीचा मुलगा, तो मॅग्नेट मॅन म्हणून त्याच्या कुटुंबियांनी पुढे आणला. त्याच्या चमत्काराचं मीडियात भरभरून कौतुक झालं. आपल्याकडे या नाशिकच्या
मॅग्नेट मॅनचं झालं तस एवढंच नव्हे, हा मुलगा केवळ धातूच्या वस्तू शरीरावर पूल करीत असे असं नव्हे तर रिमोट कंट्रोलर, रिमोट कंट्रोलर धातूचा नसतो, सपाट प्लेटा आणि सपाट तव्यासारख्या वस्तू म्हणजे फ्राईंग पॅन ह्याही वस्तू आपल्या छातीवर तोडून धरत होता. लोकांना तर हा चमत्कार वाटत होताच, शिवाय या मुलाच्या कुटुंबियांनी त्याच्या चुंबकीय शक्ती आली असा दावा केला आणि मग दूरदर्शनच्या रिपोर्टरने त्याला वारेमा प्रसिद्धी दिली. ज्या धातून आहे असा रिमोट कंट्रोल काचेच्या वस्तू या मुलाच्या छातीवर चिकटले हे कसं काय असा प्रश्न स्केप्टिकल एन्क्वायररचे संपादक बेंजामिन रॅफोर्ड यांनी केलं. त्यांनी काय केलं, त्याच्या मुलाला भेटले आणि म्हणाले बघूया तुझ्या जी चुंबक शक्ती आहे आपण तपासूया. बेंजामिन रॅफोर्ड यांनी त्या मुलाच्या अंगावर धातून आहे असा रिमोट कंट्रोल छातीवर ठेवला, त्याचबरोबर काचेच्या वस्तू त्या मुलाच्या छातीवर ठेवल्या त्या चिकटल्या, याच बरोबर गुळगुळीत लाकूडही त्याच्या छातीला चिकटलं. आता इथं मित्रांनो आपल्याला थोडस विज्ञानाचं ज्ञान पाहिजे. कोणताही चुंबक कोणते गुणधर्म दाखवतो तर तो लोखंडासारख्या वस्तू आकर्षितो, सगळे धातू आकर्षित करून घेत नाही हे लक्षात ठेवा. ज्या लोखंड आहे असे पदार्थ मॅग्नेट आकर्षित करून घेतो. आपल्या सेफ्टी पिन्स ज्या आपण कागद एकांना जोडायला वापरतो त्यावरून जरी स्टेनलेसचं पाणी दिलेले असल्या तरी त्याच्यामध्ये लोखंड असतं आणि त्यामुळे त्या चुंबकाला चिकटतात. काही चमचे चुंबकाला चिकटतात कारण त्याच्यामध्ये लोखंडाचा अंश असतो, परंतु पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा चमचा असेल तर तो मॅग्नेट मॅनच्या अंगाला चिकटणार नाही. तर तो मॅग्नेट मॅन असेल तर हा मुद्दा लक्षात घ्या. आणखी महत्त्वाचा एक गुणधर्म म्हणजे चुंबकाला काच चिकटत नाही. आमच्या संजयनं मगाशी प्रयोग करून दाखवत असताना गोल काचेची पट्टी ही त्याच्या छातीवर तोडून दाखवली. जर संजय चुंबक मॅन असेल तर काचेची पट्टी चिकटण्याचं काही कारण नाही, कारण मॅग्नेट हा काचेला चिकटवून धरू शकत नाही, रिमोट कंट्रोलला धरू शकत नाही. बेंजामिन रॅडफॉलने हे सगळे प्रयोग त्या मुलाच्या शरीरावर केले आणि मीडियाला आणि न्यूजपेपरला अशी प्रसिद्धी दिली की हा मुलगा मॅग्नेट मॅन नाही, कारण मॅग्नेट काच ओढत नाही, मॅग्नेट लाकूड ओढत नाही आणि मॅग्नेट रिमोट कंट्रोल सारखे अधातू असलेले पदार्थही ओढत नाही, म्हणजेच त्याच्यामध्ये चुंबकत्व नाही. हे आपण खरं म्हणजे अगोदर वाचून मग नाशिकला त्या ग्रहस्थाकडे त्याची तपासणी करायला जायला पाहिजे होतं. कोणत्याही बाबतीमध्ये पुरतं ज्ञान घेऊन तपासणी कशी करायची या संदर्भात काळजी घेऊन जर आपण तपासणी करू तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. हे कसं हे पुढं एक जेम्स रँडीचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगणारच आहे त्या बाबतीमध्ये. आणखी एक मजेशीर प्रयोग या रॅडफर्डनं केला, अफलातून प्रयोग, अगदी साधा प्रयोग आहे जो कदाचित आपल्याला सुचेल किंवा सुचणार नाही. चुंबकाचे गुणधर्म समजून घ्यायला मित्रांनो अगदी फिजिक्सचे पदवीधर द्विपदवीधर असण्याची गरज नाही, त्यासाठी 10वीपर्यंत विज्ञान भौतिक विज्ञान सुद्धा पुरेसं आहे. तुम्ही शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयामध्ये कंपास निडल किंवा चुंबक सूची नावाचं उपकरण पाहिलं असेल. कसं असतं ते उपकरण? ते उपकरण असं जमिनीवर स्थिर ठेवलं तर ते त्याचे त्या चुंबक सूची नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवत, कारण पृथ्वीचे चुंबक पृथ्वी हा चुंबक असल्यामुळे तो त्याला ओढतो आणि त्यामुळं उत्तर दक्षिण दिशेला ती चुंबक सूची किंवा कंपास निडल स्थिर राहते. हे सगळं तुम्ही शाळेमध्ये पाहिलं सुद्धा असेल. पण जर अशी चुंबक सूची आपण एखाद्या मॅग्नेट जवळ नेली तर पृथ्वीच्या चुंबक क्षेत्राला
प्रतिक्रिया देणार त्या चुंबकाचं जे क्षेत्र आहे ते त्या सुईला वळवत आणि त्यामुळे सुई विचलित होत. मग जर अशी सुई चुंबक शक्ती असलेल्या माणसाजवळ नेली तर ती वळायला पाहिजे. आता दुसरा प्रश्न असा की अशी जी मॅग्नेट मॅन नावाची जी व्यक्ती आहे तिच्या डोक्यामध्ये उत्तर ध्रुव असतो का पायात असतो का कसं काय त्याच्यावर ती चुंबक सूची वळणं अवलंबून राहील. या रॅटफोर्डनं मानेजवळ छातीजवळ चुंबक सूची ठेवली त्या मुलाच्या आणि त्याच्या असं लक्षात आलं की चुंबक सूची अजिबात विचलित झाली नाही, ती उत्तर दक्षिण दिशेला स्थिर राहिली. याचा अर्थ असा की तो जो मुलगा ब्रॉगडन याच्या अंगात चुंबक शक्ती नाही, कारण त्याने चुंबक सूची अशी डिफ्लेक्ट करायला पाहिजे होती ना, ती झाली नाही. हे साधे प्रयोग चुंबकाचे गुणधर्म असलेले याची जर माहिती आपण इंटरनेटवरून घेतली असती जी मला सुद्धा थोडीशी उशिरा मिळाली तर आपण या संदर्भामध्ये सत्य काय हे लोकांना सांगू शकलो असतो. पण काही फार उशीर झालेला नाही. आपण आता सुद्धा मॅग्नेट मॅनचं रहस्य जाणून लोकांना त्या बाबतीत प्रबोधित करू शकतो. केवळ एवढंच नाही, ब्रॉगडन नावाच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं तेवढंच नाही तर इतर अनेक मॅग्नेट मॅनचा या रॅडफोर्डनं पोलखेल केला आणि चुंबकीय शक्ती कोणत्याही माणसामध्ये असेल तर त्याची तपासणी कशी करायची याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवून दिलं. त्यामुळे जगाच्या पाठीवर नवे नवे मॅग्नेट मॅन तयार होण्याचं थांबलं आणि जगातचं मॅग्नेट मॅनच्या बाबतीतचं कुतूहल हे नाहीसं झालं. पण जगात काय चाललंय आणि ह्या मॅग्नेट मॅनचा इतिहास काय आहे हा कोण जाणून घेतो. महाराष्ट्रामध्ये मीडियाने मॅग्नेट मॅनाला कोवॅक्सिन घेतल्यामुळं तो चुंब झाला अशा तऱ्हेच्या बातम्या पसरवल्यानंतर महाराष्ट्र कल्लोळ माजला. याचा अर्थ काय तो मित्रांनो तुमचा तुम्ही समजून घ्या. अजून आपण पुरतं चिकित्सक झालेलो आहे. जगाच्या पाठीवर जे जे मॅग्नेट मॅन म्हणून तपासले गेले ते सगळे मॅग्नेट मॅन नव्हते असं सिद्ध झाल्यानंतर मग प्रश्न उरतो तो असा की जर तो मॅग्नेट मॅन नसेल किंवा त्याच्यात चुंबकीय शक्ती नसेल तर मग त्याच्या अंगाला वस्तू चिकटतात कशा, त्याच्या अंगाला वस्तू चिकटतात कशा. याचाही शोध जेम्स रँडी एज्युकेशनल फाउंडेशन ही अमेरिकेतील जेम्स रँडी या विवेकवाद्यानं स्थापन केलेली संघटना तिनं आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील काही रसायनशास्त्राच्या आणि फिजिक्सच्या प्राध्यापकांनी सुरू केला आणि त्यांच्या या संशोधनाला यश आलं. त्यांना एखादी व्यक्ती मॅग्नेट मॅन नसताना त्याच्या अंगाला वस्तू चिकटतात कशा याचं रहस्य कळालं. हे रहस्य काही फारसं अवघड नाही, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो बघा तुम्हाला ते समजते. पहिली गोष्ट म्हणजे जो मॅग्नेट मॅन म्हणून वस्तू आपल्या अंगाला चिकटवून घेतो त्या माणसाचं अंग गुळगुळीत असलं पाहिजे, त्यानंतर ते रबरासारखं इलॅस्टिक थोडंफार असलं पाहिजे आणि त्याच्या अंगावर केस नसले पाहिजे. अशी व्यक्ती हा प्रयोग अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. मलेशियामधला जो गृहस्थ ज्यानं मोटार ओढून दाखवली तो असं सांगत असे की अनुवंशिकरित्या आमच्या कुटुंबामध्ये हे गुणधर्म आपोआप आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. आता पहा, चमचा किंवा एखादी वस्तू धातूची अंगावर कशी चिकटते. ही चिकटण्यामागचं कारण आपल्या काही मित्रांनी हवेचा दाब हे दिलेला आहे, पण हवेचा दाब हे याचं कारण नाही लक्षात घ्या. चुकीचं विज्ञान लोकांना सांगू नका. फक्त हळूच तो प्रेस केला की आपोआप तो लोंबत राहतो. याला काय कारण आहे, याला कारण आहे विषमाकर्षण नावाचं बळ. जरा थोडस फिजिक्स मध्ये जाऊया. जेव्हा पाण्यासारखा एखादा पदार्थ जो अनेक रेणूंनी बनलेला असतो त्याचे रे इतके एकमेकांच्या जवळ असतात की त्यांच्यामध्ये बल असतं, एकमेकांना ओढत असतात. एकाच प्रकारच्या रेणूमध्ये असलेलं बल
त्याला आपण समाकर्षण बल म्हणतो. पण विरुद्ध प्रकारच्या किंवा निरनिराळ्या प्रकारच्या रेणूमध्ये ते एकमेकांच्या सान्निध्यात आल्यास तयार होणारं बल त्याला आपण विषमाकर्षण किंवा ॲडहेशन असं म्हणतो. आता पहा, आपली जी त्वचा आहे ती घामट असते आणि अशा घामट त्वचेमध्ये एक घामामध्ये घटक नेहमी पाजरत असतो. त्या घटकाचं नाव सीबम. हा घटक घामामध्ये द्रव स्वरूपात असतो आणि त्याचे रेणू एकमेकांना कमी ताकदीनं बंदित झालेले असतो. त्याची सरफेस एनर्जी कमी असते. उलट चमच्यासारख्या पदार्थाच्या पृष्ठभागावरील रेणू हे घनस्वरूपात एकमेकांना मोठ्या ताकदीनं बंदित केलेले आढळतात. हे एकमेकांच्या सान्निध्यात आल्यानंतर चमच्यासारख्या वस्तूमधील हे जे रेणू आहेत जास्त बंदित झालेले त्यांना मोकळं सुटायचं असतं, फ्री व्हायचं असतं. जसं शाळेतली मुलं घंटा वाजली की इथं स्वतः पळत असतात तसं त्यांना वाटत असावं आणि मग ते त्या सिबम नावाच्या पदार्थाच्या रेणूंना घट्ट धरून ठेवतात आणि त्यांच्यामध्ये हा जो चिकटपणा तयार होतो त्याच्यामुळं असा बंध तयार होतो. आणि हा बंध पदार्थाला तोडण्यासाठी कसा मदत करतो, कारण गुरुत्वाकर्षणामुळं पदार्थ खाली ओढला गेला तर उलट दिशेनं हे जे बंध तयार होतात चिकटपणामुळं त्यामुळं घर्षण तयार होतं उलट दिशेनं. आणि ते जे घर्षण आहे हे घर्षण गुरुत्व बलाला तोलून धरतं आणि त्यामुळे ती वस्तू तोलून धरली जाते. तुम्ही एक साधा अनुभव घेतला असेल, मैदानावर रोलर आहे तो ओढला तर ओढला जात नाही कारण उलट दिशेनं फ्रिक्शन काम करतं. तसंच आपल्या शरीरामध्ये चिकटपणामुळं आणि विषमाकर्षण बलामुळं निर्माण झालेलं हे जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन त्या चमच्याला किंवा त्या वस्तूला अंगावर तोलून धरतं आणि हे तोलून धरणं दोन्ही पृष्ठभागांचा गुळगुळीतपणा, त्यानंतर त्याच्या अंगावर केस नसणे आणि त्या ची इलॅस्टिसिटी या सगळ्या फॅक्टरवर अवलंबून असतं. तेव्हा मॅग्नेट मॅन हे कारण नसून वस्तू तोलून धरण्याचं खरं कारण म्हणजे चिकट बंबू नावाची माणसं ही आहे. चिकट बंबू म्हणजे त्यांचं शरीर अधिक चिकट असतं आणि ते त्या वस्तू तोलून धरतं. त्याच्या पाठीमागचं फिजिक्स थोडस किचकट आहे पण ते मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्यासाठी. शेवटचा मुद्दा, संजीवन मगाशी जे तुम्हाला करून दाखवलं त्याचं महत्व आता तुमच्या लक्षात येईल. इथून पुढे तुम्हाला कुठला मॅग्नेट मॅन त्याची जर परीक्षा घ्यायची झाली, त्याची चाचणी घ्यायची झाली किंवा नाशिकच्या मॅग्नेट मॅनची चाचणी घ्यायची झाली तर आता तुम्ही पुरत्या तयारीनिशी जाल याची मला खात्री आहे. साध्या गोष्टी घेऊन जा, काच दाखवून पोचली डिश तिकडे आणि चुंबक सूची आणि पहा हे प्रयोग करून. संजीवनं तुम्हाला जे दाखवले प्रयोग ते त्याच्या ठिकाणी चुंबकत्व नसलेलं पार पडून जाईल, कुठं त्या वस्तू चिकटणारच नाही. हे तुम्ही अजूनही नाशिकच्या मॅग्नेट मॅनला तो तयार असेल तर आव्हान देऊन त्याच्या समोर जाऊन हे प्रयोग करू शकता. कदाचित तो तयार होणारही नाही. पण याच्यापेक्षाही मला अत्यंत महत्वाचा जो प्रश्न वाटतो तो प्रश्न आहे नाशिक मॅग्नेट मॅनने केलेल्या एक असाइनमेंटचा. तो म्हणतो कोविड लस घेतल्यानंतर 2-3 दिवसांनी माझ्यात हे गुणधर्म आले. हे वाक्य म्हटलं सोपं आहे पण म्हटलं तर अत्यंत धोकेदायक आहे. कदाचित असंही होईल की कोविडची लस अंगात टोचून घेतल्यानंतर माणसाच्या अंगात चुंबकत्व आलं किंवा इथून पुढे जे लोक कोविडची लस टोचून घेतील त्यांच्या अंगात चुंबकत्व येईल आणि या चुंबकत्वामुळं त्यांच्या हालचालीवर किंवा त्यांच्या नैसर्गिक क्रियांवर किंवा एकूण समाजातील वावरण्यावर वेगवेगळे प्रतिबंध येतील, संकट येतील. तेव्हा गर्भित इशारा जणू काय सूचित केल्यासारखा वाटतो या जगातून की तुम्ही कोविडची लस टोचून घेऊ नका. आणि हे मला भयंकर वाटतं तसा त्यांचा मोटिव असेल तर, नसेल तर मी माझं वाक्य मागं घेईन.
पण कोविड लसीमुळं चुंबकत्व येतं हा जो दावा आहे या दाव्याला महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे आणि अशा तऱ्हेच्या व्यक्ती जे कोविड लसीमुळं चुंबकत्व येतं असा दावा करत असतील त्यांची वैज्ञानिक चाचणी विद्यापीठातील प्राध्यापक त्यांच्या जोडीला जादूगार आणि अनिसचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या मदतीनं करून घेतली पाहिजे आणि या पाठीमागचं तथ्य लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे कोविड लसीमुळं आपल्याला चुंबकत्व येतं अशा तऱ्हेचा भ्रम बाळगणारे लोक जर समाजात वाढत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंध होईल भविष्यकाळात. कोविड लसीमुळं चुंबकत्व येतं या संदर्भात संग्राम पाटील डॉक्टर संग्राम पाटील नावाचे विचारवंत यांनी एक युट्यूबवर विधान केलंय ते मला पटतं. त्याने असे सांगितलंय की कोविडची जी लस आहे त्या लसीमध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियलच नसतं. चुंबक कशाचे बनतात? लोखंडाचे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे कणच जर या कोविड लसीमध्ये नसतील तर मग चुंबकत्व कोणताही पदार्थ चुंबक होण्यासाठी लोखंड हा मूळ धातू लागतो. तांब्यामध्ये चुंबकत्व आणता येत नाही, सोन्यामध्ये आणता येत नाही, सिल्वरमध्ये आणता येत नाही, स्टेनलेस स्टीलचे काही पदार्थ ज्याच्यामध्ये लोखंडाचे काही भाग असतात मिक्स केलेले त्याच्यातून आपल्याला चुंबकत्व आणता येतं. परंतु जर प्युअर स्टेनलेस स्टीलचे पदार्थ असतील तर चुंबकत्व आणता येत नाही हे संग्राम पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा कोविड लसीचा संबंध हा चुंबकत्वाशी मॅग्नेटमॅनशी नाही हेच याच्यातून सिद्ध होत आहे. बऱ्याच वेळेला असे चमत्कार करणारे लोक कधी कधी प्रसिद्धीसाठी, कधी कधी पैशासाठी, कधीसाठी आपल्या अहंकाराला वाट ठेवण्यासाठी आणि काही वेळेला काही इतर मोटिव सुद्धा ठेवू शकतात जे समाजाला काही घातक ठरू शकतात, काही करमणूक करणारे ठरू शकतात. पण घातक ठरू शकणारे जर परिणाम असतील तर त्याचा वेळीच समाचार आणि दखल समाजातील विचारवंतांनी घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये गंभीर दखल घेऊन याची शहानिशा करावी असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कळकळीचा कार्यकर्ता म्हणून मी सरकारला करतो आणि तुम्ही सर्वांनी देखील त्याचा पाठपुरावा करावा अशी विनंती करतो. या मॅग्नेट मॅनच्या प्रकरणातून माझे एक असं लक्षात आलं की आपण पुरते चिकित्सक अजूनही नाही. केवळ सोशल मीडियावर एकानं पोस्ट टाकली, दुसऱ्यानं पोस्ट टाकली, तिसऱ्यानं पोस्ट टाकली, त्या वाचून त्याच्यातून माहिती गोळा करून आपण लगेच आव्हान द्यायला निघतो असं करू नका मित्रांनो. पुरता अभ्यास करा, चाचण्यांचे नियम तयार करा, चाचण्या खात्रीपूर्वक कशा करायच्या त्याची माहिती करून घ्या आणि जी व्यक्ती या प्रयोगाला तयार असेल तिच्याकडे जाऊन स्वतः प्रयोग करा आणि सत्य तपासून ते जाहीर करा अशी विनंती मी तुम्हाला करेन. हे काम जेम्स रँडी यांनी कसं केलं याचा उत्कृष्ट नमुना शेवटी सांगतो आणि थांबतो. जेम्स रँडी गेल्या वर्षीच वारले, 90व्या वर्षी, जगातला एक प्रख्यात चिकित्सक आणि विचारवंत. त्याने एका मॅग्नेट मॅनची परीक्षा घेतली. जवळजवळ आपला नेहमीचा टेबल आहे ना त्याचा टॉप जो 4 फूट ते 3 फूट या मापाचा या ग्रहस्थानं उचलला, थोडासा तो मागं वाकला, छातीवर ठेवला आणि आश्चर्य म्हणजे तो टेबलाचा टॉप त्याच्या छातीवर तोलला गेला आणि सगळ्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, बघा मॅग्नेट मॅन कसा काय तो याच्यावर छातीवर तोलला गेलाय. आणि या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून, चिकित्सक कार्यकर्ता म्हणून एखादी गोष्ट कशी तपासायची याचं कौशल्य म्हणून जेम्स रँडीचं नाव तुम्हाला सांगता येईल. रँडीनं काय केलं होतं, आपली साधी टाल्कम पावडर जी आपण अंगाला लावतो ती टाल्कम पावडर हातात घेतली, त्याला तो
टेबलासारखा जो पृष्ठभाग होता तो बाजूला करायला सांगितला आणि त्याच्या छातीला ते टाल्कम पावडर चोळली सांगितलं. पावडर चोळल्यामुळे काय झालं, घामातील तो सिबम नावाचा जो घटक तो त्या टेबलासारख्या धातूच्या पृष्ठभागाला चिकटू शकला नाही कारण मध्ये पावडर आली आणि त्याच्यामुळे त्याला काही हा प्रयोग करता येईना. याच्यातून जेम्स रँडीनं हे सिद्ध केलं की अशा तऱ्हेच्या प्लेट्स चमचे धातू छातीवर किंवा पोटावर किंवा मानेवर तोडले जातात याचं कारण म्हणजे घामातील चिकटपणा. हा चिकटपणा जर आपण दूर केला पावडर सारख्या वस्तून तर मॅग्नेट बँड्स म्हणलं मॅग्नेटिझम कुठल्या कुठं पळून जातं. याला म्हणतात संशोधनाचा उत्कृष्ट नमुना. अशा प्रकारचे संशोधनाचे जे भाग आहेत ते आपण इंटरनेटवरून नीट तपासून समजून घेतले पाहिजेत, पूर्ती तयारी केली पाहिजे आणि मग कुठल्याही चमत्काराची शहानिशा केली पाहिजे. तेव्हा आपल्या चुका सुधारून आपण चमत्काराकडे वळण्यापूर्वी चमत्काराच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहून अभ्यासपूर्ण रीतीनं चमत्काराची शहानिशा करायला शिकलं पाहिजे. आणि हेच नरेंद्र दाभोळकर आपल्या व्याख्यानातून आपल्याला अनेक वेळा सांगत होते. चमत्काराची शहानिशा करताना आपण पुरते तयारी निश्चित केली पाहिजे. ही तयारी करण्यासाठी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सूचना करेन की चमत्काराचं संशोधन कसं करावं या संदर्भातली वर्कशॉप्स महाराष्ट्र अनिसनं सुरू करावीत आणि महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला या नाशिकच्या मॅग्नेट मॅनच्या संदर्भामध्ये त्याच्या चमत्काराची शहानिशा करण्यासाठी ऍक्शन घ्यायला सुरुवात करावी. तुम्ही सगळ्यांनी माझं व्याख्यान अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. तब्येत बरी नसताना देखील मी जरा बऱ्यापैकी बोललो, मधूनच खोकला येत होता, परंतु झालं माझं व्याख्यान व्यवस्थित. तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या तोंडून काही चुकून तर विसरून जा तुला दिलानं अशी विनंती करून महाराष्ट्र अनिसच्या सांगली शाखेनं हे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल राहुल थोरात, संजय निटवे आणि त्यांचे सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद सर. अत्यंत काही प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न उत्तरासाठी आपण 10 मिनिटं ठेवलेले आहे. या संदर्भातील प्रश्न विचारावे हे आम्हाला विनंती करतो की सगळ्यांचे माईक चालू करा. प्रश्न असतील तर विचारा, यावेळी थोडक्यात प्रश्न विचारा. किती वाजले आता माईक सुरू करून कृपया प्रश्न विचारा. बरोबर वेळ झाला. सर खूप वेळ वस्तू चिकटून कशी काय राहते? काय म्हणाला? बराच वेळ वस्तू चिकटून. गाव सांगा आणि प्रश्न विचारा. मी आपलं नाव गाव सांगून प्रश्न विचारा. अमित बोलतोय साताऱ्याहून. खूप बराच वेळ वस्तू चिकटून कशी राहते? आता पहा, शरीरावरचे घामातलं जे द्रव्य आहे ते द्रव्य आणि ती जी वस्तू आहे तिच्या पृष्ठभागावरील रेणू हे एकमेकात अडकतात, म्हणा एकमेकांना धरतात. जसं टेबलावर एखादी जड वस्तू ठेवली आणि आपण थोडस त्याला पुल करायला गेलो तर ती हालत नाही. याचं कारण त्या वस्तूचा तळाचा पृष्ठभाग आणि टेबलाचा वरचा पृष्ठभाग यांच्यामधले रेणू किंवा त्यांच्यामधले उंचवटे आणि खळगे एकमेकात अडकून बसतात आणि त्याच्यामुळं ती वस्तू ओढायला गेलं तर फ्रिक्शन दिशेनं काम करतं. जोपर्यंत ते एकमेकात अडकलेले आहेत तोपर्यंत बराच वेळ सुद्धा ती वस्तू लोंबत राहणार किंवा ती पडणार नाही. पण जर तुम्ही वजन जास्त घेतलं आणि फ्रिक्शन पेक्षा वजन जास्त झालं तर ती पडणार. हा फिजिक्सचा नियम आहे. हॅलो. थँक्यू सर. मी प्रदीप शेटे पुण्यावरून बोलतोय. तर या लोकांना शर्ट घालून शर्टावर पण वस्तू चिकटते का हे तपासून घेता येईल ना? कारण शर्टावर तर काही चिकटणार नाही ती. कारण लोक चुंबक आहे तर चुंबक म्हटल्यावर शर्टातून ती यायला पाहिजे. हा बरोबर आहे, तुमचा प्रश्न छान आहे.
आणि हा मुद्दा सुद्धा या इंटरनेटवर डिस्कस केलेला आहे. शर्ट म्हणजे जणू काय टाल्कम पावडर सारखंच काम करतो. तो आपल्या शरीरामधील घामाचे कण आणि ती वस्तू यांना सेपरेट करतो आणि त्यामुळे तो चिकटू शकत नाही. अगदी बरोबर आहे, तुमचा प्रश्न छान आहे. हे सुद्धा आपण असं आव्हान देऊ शकतो त्याला. हॅलो. हा अरे पटेल, मी एरुंडनहून बोलतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला. तुम्ही जो बंदित फोर्स जो असतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो तो. असं तुम्ही नाही म्हणू शकत, कारण वस्तू जर तुम्ही समजा 100 किलोची घेतली तर 100 किलो वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढा असेल एवढा तो नाही होणार. पण वस्तू काय घेतली, शरीर रचना काही लोकांची अशी असते की त्या शरीरातील ते घामाचे कण आणि त्या वस्तूचे कण, जसं ते दोन कुत्र्यांचं भांडण टाकल्यानंतर त्यांचे जबडे एकमेकात अडकून बसतात ना, अशा प्रकारे ते अडकून बसतात आणि ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करतात. पण कार्य करतो तिथे कोहेसिव्ह नाही, म्हणजे दोघांच्या परिणामी फोर्स त्या ठिकाणी कार्य करतो. विषमाकर्षण म्हणजे शरीरातील घामातील घटक आणि जो पदार्थ चिकटवायचा त्याच्या पृष्ठभागावरील रेणू यांच्यामध्ये ते यांच्यामधील आकर्षण म्हणजे विषम आकर्षण, त्याला अडेसिव्ह फोर्स म्हणतात. बरोबर. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे पाण्याचे मॉलिक्यूल एकमेकांना आकर्षित करतात. थँक्यू. दवाखान्यात फोन आहे बघ. अजून कोणाला विचाराय? विचारा. नमस्कार सर, नितीन शेठ डोंबिवली वरून बोलतोय. आज दैनिक सकाळनी दोन बातम्या दिल्यात, उल्हासनगर मध्ये सुद्धा आहे आणि म्हणजे त्यांच्या बातम्या वाढत, त्यांना रिप्लाय पण दिला, पण बेसिकली त्या बातम्या अशाच आहेत की लोकांमध्ये हे प्रमाण वाढत चाललंय. अशा पद्धतीचं काय झालंय बरं का, त्याला दोन कारण असावीत माझ्या मते. जेव्हा एखादा चमत्कार लोक स्वीकारायला लागतात त्यावेळेला समाजामध्ये आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणारे घटक असतातच, ते पण त्यांच्या बरोबर उड्या मारायला लागतात आणि याच्यातून आपल्याला काय मिळतंय का, प्रसिद्धी पैसा, याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. वर्तमानपत्र अफवा पसरायला लागलं तर कसं चालणार? आता वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की वृत्तपत्राचे दोन हेतू असतात, दाभोळकर नेहमी मला सांगायचे. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. सातव्याला सुरेश पळणीटकर नावाचे संपादक होते आणि साताऱ्याला बोलका पत्र नावाचा एक मनुष्य बुवाबाजी करत होता. त्याच्या अर्ध्या अर्ध्या पानाच्या जाहिराती त्या दैनिक ऐक्यमध्ये यायच्या. तेव्हा आम्ही गेलो, मी आणि दाभोळकर सुरेश पळणीटकरला भेटायला. या जाहिरातीच्या संदर्भात आमचं काय म्हणणं आहे ते त्या जाहिरातीचे शेजारी छापा अशी आम्ही त्यांना विनंती केली. खरं म्हणजे पळणीटकर हे दाभोळकरांचे मित्र, पण त्यांनी दाभोळकरांचे उत्तर देतो मी सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा. ते म्हणाले, नरेंद्र या माणसानं त्याच्या जाहिराती छापण्यासाठी दर महिन्याला मला 30,000 रुपये दिलेले आहेत, तेव्हा मी त्याच्याशी प्रतारणा कशी करू, तेव्हा तुमचं निवेदन मी काही इथे छापू शकत नाही. आता महिन्याचा आमचा करार संपला की दुसऱ्या दिवशी आम्ही छापतो. लक्षात ठेवा, मीडिया हा समाजाचं प्रबोधन करण्यासाठीच असतो असं नाही, मीडियाचा मुख्य हेतू असतो त्याची इंडस्ट्री किंवा त्यांचा व्यापार किंवा त्यांचे हितसंबंध. त्यासाठी बऱ्याच वेळेला काही एखादी खळबळजनक बातमी असेल तर ती द्यायची पेपरमध्ये छापायची, मग दुसरी बाजू पण त्याच्यावर टीका करायला लागते, मग त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होतात. त्याच्यातून शेवटी जो काही निष्कर्ष येईल तो समाज माध्यम मांडतात, खराखुरा असेल तर तो. तेव्हा समाज माध्यम ही आपल्या बाजूने बोलतीलच असं नाही, त्यांचा हेतू काही वेगळाच असतो.
पुढला प्रश्न विचारा. मी तोपर्यंत आरडे सरांचं कसवे विज्ञानावरलं एक खूप सुंदर पुस्तक आहे, याची किंमत 400 रुपये आहे, ते आपल्याला 50% डिस्काउंट मध्ये 200 रुपयाला मिळेल. ज्यांना कोणाला हे छद्म विज्ञानावरील पुस्तक पाहिजे त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर द्यावा. त्याचबरोबर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे वर्गणीदार होण्याची विनंती मी सगळ्यांना करतोय. ज्यांना कोणाला मासिक पाहिजे असेल त्यांनी सुद्धा आपलं नाव, गाव आपल्या चॅट बॉक्स मध्ये द्यावं. त्याची वर्गणी 200 रुपये आहे. आणि ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडून घ्यायचं आहे, काम करायचं आहे, त्यांनीही आपली नावं चॅट बॉक्स मध्ये द्यावी. प्रश्न विचारा आता. हॅलो हॅलो, मी रमेश साळुंके मुंबईवरून बोलतोय, नवी मुंबई. प्राध्यापक आरडे सरांचं फसवे विज्ञान हे पुस्तक मी गेल्याच आठवड्यात वाचलं आणि अगदी जसं भांडं एखादं साफ करावं, स्वच्छ करावं, तसं माझं डोकं स्वच्छ झालेलं आहे. म्हणून आता जे उपमंडळी आहे त्यांना मी आग्रहानं सांगेन की हे पुस्तक जरूर खरेदी करा, एक वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद. थँक्यू सर. सर, मधल्या काळामध्ये चुंबक चिकित्सा आली होती नाही, चुंबक चिकित्सा, मॅग्नेट पाण्यात बुडवून ठेवायचं, मॅग्नेट ते पाणी प्यायचं. मधल्या कालखंडात आली होती चुंबक चिकित्सा. आता ही देखील अवैज्ञानिक आहे सगळं. मग हे संबंध त्या ह्याच्याशी जुळतात, त्या माणसाचं तिथं काहीतरी जात असेल असंही अंदाज. चुंबकाच्या बाबतीमध्ये अनेक मजेशीर घटना आहेत. चुंबकानं ब्लड प्रेशर बरं होतं तेव्हा तुमच्या छातीजवळ, आणि याला कारण काय दिलं जात आहे का माहित, रक्तामध्ये आयर्न असतो आणि तो ओढला जातो चुंबकामुळं आणि त्यामुळं रक्ताचं सर्क्युलेशन वाढतं. आता लोकांना एवढंच माहित असतं की लोखंड ओढलं जातं चुंबकाकडे, पण हे कुठं माहित असतं की रक्तामधलं आयर्न हे हिमोग्लोबिनमध्ये बंधित स्वरूपात म्हणजे बांधलेल्या स्वरूपामध्ये असतं आणि असे बांधलेल्या स्वरूपामधलं आयर्न चुंबकामुळे ओढलंच जात नाही हे कुठं माहित असतं, हे संशोधकांना माहित असतं, हे माहीत करून घेतलं पाहिजे. चुंबकाच्या गादीवर झोपा आणि सगळे रोग बरे करा ही पण क्रेज येऊन गेली. अशा क्रेज येतात लोकांना काय अज्ञानाच्या पोटी चुंबक हा रोग बरे करतो एवढ्यावरच त्यांचं भांडवल चालतं, करून बघूया म्हणतात आणि बुवाबाजी चालू राहत. आयर्न पेक्षा, हॅलो, हा बोला. आयर्न असे 5 कंपोनंट आहेत की तेच फक्त अट्रॅक्ट करतात, ते आयर्नच करतात असं नाही, पण इतर पण आहेत काही आहेत. मी सांगतो, चुंबकाचे 2 प्रकार आहेत. फेरोमॅग्नेटिक मटेरियल ओढलं जात आणि काही मटेरियल्स असे आहेत कोबाल्ट सारखी, ती मॅग्नेट पासून असे डेव्हिएट होतात, जे रिपल्स होतात. हे रिपल्स होण्याचे 2 प्रकार आहेत, एक पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझम. हे याच्यामध्ये रिपल होत आणि फेरोमॅग्नेटिझम मध्ये अट्रॅक्शन होत. अच्छा. निकेल, हॅलो. मला वाटतं सरांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं. हे बघा, हे फसवे विज्ञान म्हणून जे एक पुस्तक आहे सरांचं, खूप सुंदर पुस्तक आहे सरांचं. मी म्हणजे अगदी कोळून प्यालो, हे 3-4 वेळा वाचलं, एवढ्या 10 दिवसातच मी खरेदी केलं. आणि पर आरडे सरांचं जे आत्ता व्याख्यान दिलं त्या सरांचं हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचा. अगदी अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेत मध्ये असतील ना, पुस्तक नसेल ना, तर घरोघरी ज्ञानेश्वरी जाऊ द्यात असं मला वाटतंय. हॅलो, थँक्यू सर. प्रश्न विचार आता पुढला. आता डबल प्रश्न कृपया कुणी विचारू नका, सगळ्यांना विचारू द्या प्रश्न. हॅलो, बोला. हॅलो, असं काही डहाट बोलत आहे, डहाणू पालघर जिल्हा. सर, ते चुंबकाचं जो सांगितला प्रयोग तो आम्ही घरी पण करून बघितला मी स्वतःच, पण खरंच ते अंधश्रद्धेमध्येच मोडतं आणि लोकांना आपली प्रसिद्धी मिळावी म्हणून ते काम करतात आणि त्याला आळा घालणं गरजेचं आहे. आपल्याला, आमचा जो इकडचा मागासलेला भाग आहे
काही काही बुआबाजी मध्ये बरेच काही प्रयोग करत असतात आणि त्या प्रयोग आपल्याला स्वतःला पण दाखवावं लागतं. तर आडेकर सरांनी खूप छान पैकी विज्ञानाच्या पलीकडे म्हणून खूप छान माहिती दिली आणि अण्णा कळसकर सर आता त्यांनी मला नुकतंच जॉईन केलेलं आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्यक्रम घेतलेला होता आदिवासी भागामध्ये आणि खूप छान प्रोत्साहन मिळालेलं होतं आणि सरांनी बरंच काही तिथे प्रयोग दाखवले होते. म्हणजे त्या भागावर असे प्रयोग दाखवले तर त्यांना पण उत्सुक होतो की खरंच छान छान त्यांनी माहिती अशी दिली होती की जेणेकरून मुलांना आणि जे म्हाताऱ्या बाया आहेत त्या खूप अंधश्रद्धेच्या असतात त्यांना पण ही माहिती खूप सुंदर दिली होती अण्णा कळसकर सरांनी. आणि मी याच्या पुढे प्रत्येक प्रयोग म्हणजे तुमचे जे काही प्रयोग होतात ते मी घरी करून पाहत जाईल मला असं वाटतं. कारण बरेच ठिकाणी मी काही अंधश्रद्धे कार्यक्रमामध्ये जात असते आणि अंगात येणे वगैरे असे काही काही असतात नारळामध्ये वगैरे काय असं ते प्रयोग मी 50 महिलांमध्ये करून दाखवत असते आणि खरंच ती जनजागृती होते पण आणि छान दिलं सर. मॅडम तुम्ही फसवे विज्ञान पुस्तक आहे माझं त्या पुस्तकामध्ये फसवी चुंबकीय उपचार पद्धती या टायटलचा एक धडा आहे. फसवे चुंबकीय उपचार या टायटलचा एक त्या फसवे विज्ञान मध्ये तो अवश्य वाचा ते तुमच्या शंका दूर. कृपया प्रश्न थोडक्यात विचारावे कृपया अनुभव सांगू नये कुणी इथून पुढे. आपण आता 5 मिनिटं फक्त प्रश्नासाठी ठेवतोय आणि थांबतोय. प्रश्न असतील तर विचारा आणि नेमका प्रश्न विचारा या संदर्भातला. हा सर आमच्या इथे पालघर मध्ये जर असे प्रयोग करून दाखवता येईल का? हो 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 अण्णा कळसकर सरांशी तुम्ही संपर्क साधा. हा हो सर ओके ओके थँक्यू सर. अजून कुणाला विचारायचंय का? ठीक आहे आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. आरडे सरांनी आजारपणातून सुद्धा वेळ काढून अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं. तर कोविडनं आजारी होते ऍडमिट होते तरीही आज बोलले. बोलणं आणि लिहिणं हे त्यांचे 2 ऑक्सिजन आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर त्याचा प्रत्यय आज आलेला आहे. एवढं छान सगळ्यांशी बोलल्यानंतर सरांची तब्येत अजून सुधारेल अशी आशा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण वळूया. मी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचं काम तुमच्या सांगली अधिकच्या सेक्रेटरी डॉक्टर सविता अकोळे मॅडम यांच्याकडे देतोय. अकोळे मॅडम आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर खूप भारी वाटलं तुम्हाला इथं बघून. थँक्यू थँक्यू सिमा तुम्ही बहिणजी बहिणजी ओके थँक्यू सर. नमस्कार आजच्या ऑनलाईन व्याख्यानात सर्व श्रोते व अनिस कार्यकर्ते उपस्थित आहात आपल्या सर्वांचे आभार. कोणतीही नवीन घटना घडली की काही लोक त्याविषयी अफवा पसरू लागतात त्यामुळे सामान्य माणूस गोंधळून जातो. जसे की कोरोनाची लस घेतली आणि शरीरात चुंबकत्व निर्माण झाले. आरडे सरांनी याविषयी खूप साध्या व सुंदर उदाहरणासह आजचा विषय सोपा करून सांगितला. खरे तर सर मोठ्या आजारातून बाहेर पडले त्यांना विश्रांतीची गरज आहे. तरीही सरांनी व्याख्यानाला संमती दिली सरांचे मनपूर्वक आभार. राहुल थोरात यांनी वेळात उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचालन केले त्यांचे आभार. त्रिशला शहा यांनी विषयाला अनुरूप योग्य गीत निवडून सुरेल गायले त्यांचे आभार. आशा धनाले यांनी आरडे सरांचा परिचय अगदी कमी वेळात परंतु परिपूर्ण सांगितला त्यांचे आभार. संजय गलगले सर आज चुंबक मानक बनले व चमत्कार सादर करून दाखवला त्यांचे आभार. पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांचे व अनेक कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी राहुल थोरात यांच्याकडे सूत्र देते.
सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांगलीचा हा पहिलाच ऑनलाईन उपक्रम होता. या पहिल्या उपक्रमाला तब्बल 250 जास्त श्रोते संपूर्ण महाराष्ट्रातून जोडले गेले, की आम्हाला आनंद देणारी बाब आहे. आणि इथून पुढेही सांगली आणि त्या वतीनं असे ऑनलाईन व्याख्यानाचे उपक्रम आम्ही सुरू करू. आजच्या या तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला नक्की बळ मिळालंय आणि काम आम्ही नक्की पुढे ठेवू. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आम्हाला रेकॉर्डिंग कृपया बंद करा. रेकॉर्डिंग बंद आणि